हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉमल तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. रुद्र मला बाहेर जाण्यासाठी हट्ट करतोय, पण रुद्रच्या जे आधीच बाहेर गेलेले आहेत तर त्या बाहेरून दरवाजा लावलेली आहे कडी, तर त्याचं झालेलं आहे हट्ट. इथे खुर्च्यांवर भरपूर कपडे पडलेले, ते मला घरडे घालून ठेवायचे आहेत, पण हा आता मला सोडत नाही, त्यामुळं मला आधी पहिले त्याला फिरवायला न्यायला लागेल. तर ते कपडे जे आहेत तर ते जसे दोरीवरचे काढले तसेच ठेवलेले आहेत. मला आता 2-3 दिवसापासून घड्या घालून ठेवायला वेळच नाही मिळाला, त्यामुळे ते तसेच राहिलेत. हे असं आमचं चालू असतं चिडचिड बाहेर जाण्यासाठी. खूपच कबूतर आला. चिवताई आम्हाला बाहेर जायचं आहे ना, तर त्याच्यासाठी आम्ही बघतोय वाट आमच्या आजीची. हो जाऊ जाऊ जाऊ, आजी आल्यावर जाऊ ना आपण. त्यांना सांग ना आम्हाला ना आजीने फोनच ठेवलं. ठीक आहे ठीक आहे, जाऊ आपण जाऊ चल. तर रुद्रेला नंतर मी बाहेर फिरायला घेऊन गेले आणि फिरून आल्यानंतर म्हटलं कपड्याच्या घड्या घालू घ्या. तर आता तो सध्या बाहेर इकडे जायला शिकलेला आहे बालकन उतरायला, आणि थोडंसं अंतर जास्त आहे तर तो सारखं त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. 2-3 दिवस काय झालं की कपडे दोरीवरचे काढून मी तसंच ठेवलेले, भरपूर रोजच्या रोज कपडे निघत असतात. रुद्र लहान आहे तर आणि आपले बाहेरचे घरातले असे कपडे असतातच, तर मी काढून ठेवले पण ते घड्या घालायचे तसेच राहून गेले. आणि पाहुणे आलेले तर ते अंथऱ्या पांघराचे कपडे पण बेडरूममध्ये होते तर ते पण बाहेर होते, तर ते सगळ्या व्यवस्थित घड्या घालून ठेवते, कारण की पूर्ण जो सोफा जो आहे त्यातली अर्धी जागा सगळी कपड्यांनीच घेतलेली आहे. तर रुद्रकडे लक्ष ठेवता ठेवता ते घड्या घालत होते. त्याचं सारखं खाली उतरून काय ते झाडं आहेत ठेवलेली आहेत, तर त्याची पानं तोडायची असतात. त्याला झाडांना खूप त्याच्यापासून वाचवलं तरी तो फुलं तर फुलं तर पानंसुद्धा तोडायला बघतो. आणि त्याच्यासारखं मग म्हणजे चिमणी किंवा कबूतर कोणी आलं की त्यांना बोलवणं हे त्याचं चालू असतं. ते नंतर पुन्हा ती स्लाईड ओढण्यासाठी रडत होता. काय पाहिजे उघड बंद करून काय करायचंय? गाडी आली बघ तिकडे, गाडी ट्रक आला बघ, ट्रक बघ, ट्रक आला बघ तिकडे. नंतर स्लाईड बंदच करून घेतली, लॉक करून घेतली आणि कपड्यांच्या घड्या घालून झालेल्या. तो ते लॉक केल्यामुळं काय मग टेन्शन नव्हतं. मग एक एक कपडे जे आहेत ते बेडरूममध्ये ठेवले आणि जो टिपॉय आहे त्याच्यावर कपडा वगैरे व्यवस्थित करून म्हटल्यानंतर रुद्रची खेळणी त्याच्यावरती मांडून ठेवूया. तिथून त्याला घ्यायलाही सोपे पडतात आणि इकडे तिकडे घरात बरोबर पसारा दिसत नाही, कारण की आता तो राग आला की खेळणी अक्षरशः फेकून देतो इकडे तिकडे. त्याच्यामुळं ह्या गोष्टी नुसत्या घरभर पडलेल्या असतात छोट्या, आणि आपण इकडे तिकडे फिरतो कधी कधी पायामध्ये येऊन आपण पडायची भीती वाटते असं सध्या चालू आहे आमचं. आणि दोन्हीकडे बेडरूमच्या पण बाल्कनीमध्ये काय करत असतो त्याला जायचं असतं, तिथे थोडीशी जागा कमी आहे. बेड आणि इतर कपडे वगैरे ठेवल्यामुळे काय आहे तर बेडरूममध्ये थोडीशी अडचण आहे, तरीसुद्धा कोपऱ्यातून जात राहतो आणि फिरत राहतो इकडे तिकडे. आणि चिमण्या किंवा कबूतरं बघणं, पानं तोडणं ही कामं सतत चालू असतात त्याचे. मग त्याची सगळी खेळणी जी आहे तर ती छान लावून ठेवली, ऑर्गनाईज करून ठेवली, ती दिसायलाही छान वाटतात आणि तिथे त्याला घ्यायलाही सोपी पडतात. मग काही ठेवलं की तो लगेच तिथे घ्यायला जातोच. त्याच्या काही ज्या टोप्या वगैरे होत्या तर त्या त्याच्या टॉमीला बॅटला वगैरे लावून ठेवल्या, तर तो नंतर मग त्याच्यासोबत खेळायला जरा शांतपणे जरा झालं, नाही तर चिडचिड चालूच होती आधीपासून. ही गाडी ठेव बरं रुद्र, ही गाडी ठेवूया इथे. गाडी आता हे कपडे ठेवून देऊया.
तर सगळे कपडे वगैरे आवडल्यानंतर, रुद्रची खेळणी आवडल्यानंतर थोडीशी बसायला जागा झाली होती आणि त्यानंतर मग आता फार गरम व्हायला लागले. मी पुन्हा आंघोळ करून घेतली आणि कपडे घातले, आधीचे कपडे धुवून काढले आणि ते ड्राय करण्यासाठी मशीनकडे घेऊन चाललेले. तिथे उद्र आला, त्याला पकडायचं होतं, मग त्याला धरून धरून घेऊन गेले. आता आजच्या ह्या छोट्याशा ब्लॉगमध्ये एवढंच, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.